तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातही राष्ट्रवादीमध्ये आलबेल नसल्याचं पुढं आलंय. सांगली सातारा विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटलांचे सांगलीचे समर्थक दिलीप पाटील यांनी केलाय. निवडणुकीबाबत उमेदवारीबाबत या आपण पक्षाकडे मागणी केली असता राष्ट्रवादीकडून आपल्यावर अन्याय झाला अशी खंत दिलीप पाटील यांनी व्यक्त केली. या जागेसाठी राष्ट्रवादीकडे मोठं संख्याबळ आहे, मग पक्षाला पैसा का लागतोय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच आपल्यासारखे निष्ठावंत शांत बसतील, मात्र पक्षातली तरुण पिढी बंड करून उठेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. दिलीप पाटील हे सांगली DCC बँकेचे चेअरमन आहेत. मी सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत, मग त्यांनी ताबडतोब कोणतरी बाहेरचा उमेदवार उमेदवारी जाहीर केली आणि त्याला दुसऱ्या दिवशी पक्षात त्याला प्रवेश दिला. म्हणजे जर पक्षामध्ये आणि राजकारणामध्ये चारित्र्य, निष्ठा, काम याला किंमत नाही, पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.